राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या अनेक भागात पाऊस सक्रिय होणार आहे. राज्यातही पुढचे 3 दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली. राज्यात प्रामुख्यानं कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 20 ते 22 ऑगस्टला काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि मुंबईमध्येही काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये 20 ते 22 ऑगस्टला प्रामुख्यानं घाट विभागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिक, नंदुरबार भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल असा एक अंदाज आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा हा पट्टा निर्माण झालाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये. त्यामुळे आज आणि उद्या पावसाचा अंदाज आहे. पुढचे 3 दिवस हे पावसाचे असणार आहेत. तर पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यात परवापर्यंत पावसाचा हा अंदाज दिलेला आहे. म्हणजे पुढचे 2 दिवस पाऊस असेल तर चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाण्यामध्ये उद्यापर्यंत पाऊस असेल. नागपूर, अकोला, अमरावतीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर जालना, हिंगोली, नांदेड, परभणीतही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे